नमस्कार, मी गिरीश निगम. आज दिनांक या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातम्या विस्तारानं सुरुवातीला आज बातमी मुंबईतून. मोटरमनच्या आत्महत्येनंतर सर्व मोटरमन हे त्याच्या अंत्यविधीला गेले आणि त्यामुळेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेकडो लोकल रद्द झाल्यानं ठाणे स्टेशनसह अनेक स्टेशनवर तुफान गर्दी झाली आहे. तर हार्बर मार्गावर देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. सर्व मोटरमन हे एका मोटरमनच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराला गेले होते आणि त्यानंतर हे चित्र मुंबईत आहे. मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावर लोकलला तुफान गर्दी दिसते. जवळपास आतापर्यंत 150 पेक्षा जास्त लोकल रद्द झालेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक स्टेशनला अशी गर्दी दिसते. आतापर्यंत सुमारे 88 लोकल रद्द झाल्याची माहिती समोर आलेली आहे. ठाणे स्टेशनपासून ते अगदी अनेक स्टेशनवर अशी गर्दी दिसते. आणि हा मुद्दा असा होता की एका मोटरमनच्या आत्महत्यानंतर त्याच्या अंत्यविधीला सर्व मोटरमन गेले आणि त्यामुळे ही मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेकडो लोकल रद्द झाल्यामुळे ठाणे स्टेशनसह अनेक स्टेशनवर तुफान गर्दी झालेली आहे. 88 लोकल रद्द झालेले आहेत. मोटरमन अंत्यविधीला गेल्यामुळे हे सगळं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आता सगळे लोकल सुरळीत आहेत का? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे मोटर मग अंत्यविधीला गेलेले आहेत, काय कारवाई होणार का? कारण प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय. याच्यामध्ये आतापर्यंत मध्य रेल्वेने साधारणपणे 140 लोकल आपल्याला कॅन्सल कराव्या लागलेल्या आहेत. मध्य रेल्वे प्रतिदिवशी 1810 लोकल चालवते. याच्यामधल्या साधारणपणे संध्याकाळच्या पीकच्या 80 लोकल आपल्याला कॅन्सल कराव्या लागलेल्या आहेत. याच्यामध्ये आपला प्रयत्न असा चालू आहे की प्रवाशांना कमीत कमी अडचण झाली पाहिजे आणि त्याच हेतूने मध्य रेल्वेचे प्रयत्न चालू आहेत. पण स्वप्नीलजी, मोटरमनवर कारवाई होणार का? कारण इतक्या संख्येने सगळेजण निघून गेल्यामुळे सगळा फटका प्रवाशांना बसलेला आहे. त्याचा सध्या प्रयत्न असा चालू आहे की जी मोटरमन सध्या आपल्याकडे आहेत त्यांच्या सोबत म्हणजे जास्तीत जास्त समन्वय साधून प्रवाशांचा त्रास कमी व्हावा हा आपला पहिला प्रयत्न आहे. आणि सोबतच थोडासा मानसिक दृष्टिकोनातून विचार करून आपल्याला याच्यावरती निर्णय घ्यावा लागेल. तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊन याचं सोल्युशन निघणार नाही आहे. मोटरमनच्या ओव्हरटाईमचा देखील मुद्दा समोर आलाय. ओव्हर टाईम नाही आहे त्याच्यामध्ये मुद्दा. त्याच्यातला जो आहे तो सध्या डिस्कशन मध्ये चालू आहे. याच्यात फक्त ओव्हर टाईमचाच प्रश्न नाही आहे तर सोबत डबल ड्युटीचा पण प्रश्न असतो. काही वेळेस मोटरमॅन एक लॉंग डिस्टन्स ट्रिप करतात, त्याच्यानंतर छोटी ट्रिप जसं की CST ते कुर्ला किंवा CST टू ठाणे अशी काही छोटी ट्रिप पण त्यांना करावी लागत असते. त्याला आपण ॲज सच ओव्हर टाईम नसतो तो, पण त्याला आपण डबल ड्युटी म्हणतो. आणि त्याचे ऍडिशनल हे पण असतात, त्याचे काउंटिंग आवर्स जे असतात ते पण काउंट केले जातात. स्वप्नीलजी, मध्य रेल्वेची तुम्ही सविस्तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्वप्नीलजी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आता डॉक्टर स्वप्नील नीला जे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की जे मोटरमन आता आहेत उपलब्ध त्यांच्या आधारावर सगळी रेल्वे वाहतूक लोकल वाहतूक सगळी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मोटरमनच्या विविध मुद्द्यांवर देखील प्रश्नांवर देखील लवकरच तोडगा काढण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. जो ओव्हरटाईमचा मुद्दा असेल किंवा डबल ड्युटीचा मुद्दा असेल अशी देखील माहिती त्यांनी दिली.